नमस्कार मित्रांनो, टिकवित राहुल या यूट्यूब चॅनलवरती आपले हार्दिक स्वागत आहे. मित्रांनो, आपले टेलिग्राम चॅनल सुद्धा असून या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मी चॅनलची लिंक दिलेली आहे. त्या लिंकवरती क्लिक करून आपल्या टेलिग्राम चॅनलला अवश्य जॉईन करा, जेणेकरून विविध सरकारी योजनांचे महत्त्वाचे अपडेट्स तात्काळ आपल्या मोबाईलवरती आपल्याला मिळत राहतील. मित्रांनो, राज्य सरकारने शेतकऱ्यांकरिता मागेल त्याला सौर कृषी पंप योजनेची घोषणा केली. मात्र मित्रांनो, बहुतांश शेतकऱ्यांनी या आधीच कुसुम सौर कृषी पंप योजनेमधून ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर केलेले आहेत. मित्रांनो, मात्र अद्याप त्यांना या घटकाचा लाभ मिळालेला नाही. मित्रांनो, बरेच शेतकरी आपला अर्ज क्रमांक तसेच पासवर्डसुद्धा विसरलेले आहेत. मित्रांनो, अशा परिस्थितीमध्ये आता आपल्या अर्जाची स्थिती कशी चेक करायची, तसेच आपल्याला सौर कृषी पंपाचा लाभ कधी मिळणार, पाहूयात या व्हिडिओमध्ये याबाबत सविस्तर माहिती. मित्रांनो, सौर कृषी पंपाचे स्टेटस म्हणजे स्थिती पाहण्याकरिता सर्वप्रथम तुम्हाला या ठिकाणी ही जी वेबसाईट दिसत आहे या वेबसाईटला तुमच्या मोबाईलच्या क्रोम ब्राउझरमध्ये ओपन करायचं आहे. मित्रांनो, मोबाईलच्या क्रोम ब्राउझरमध्ये ही वेबसाईट अशा प्रकारे दिसत नसेल अशावेळी तुम्हाला क्रोम ब्राउझरच्या वरच्या बाजूला या ठिकाणी तीन डॉट दिसून येतील. या तीन डॉटवरती क्लिक केल्यानंतर खाली डेस्कटॉप साईट म्हणून पर्याय दिसेल, त्या ठिकाणी क्लिक केल्यानंतर ही वेबसाईट अशा प्रकारे तुम्हाला ओपन झालेली दिसून येईल. तर मित्रांनो, सर्वप्रथम या ठिकाणी तुम्हाला लॉग इन करावं लागणार आहे आणि लॉग इन करण्याकरिता तुम्हाला या ठिकाणी ॲप्लिकेशन नंबर आणि पासवर्डची आवश्यकता भासणार आहे. मित्रांनो, या ठिकाणी सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे बरेचसे शेतकरी या ठिकाणी ॲप्लिकेशन नंबर किंवा पासवर्ड या ठिकाणी विसरलेले आहेत. मित्रांनो, अशावेळी ॲप्लिकेशन नंबर आणि पासवर्ड मिळविण्याकरिता तुम्हाला या ठिकाणी खाली रिसेंट युजर नेम अँड पासवर्ड अशा प्रकारचा हा पर्याय तुम्हाला दिसून येईल. तर मित्रांनो, या पर्यायावरती तुम्हाला क्लिक करायचे आहे. त्यानंतर मित्रांनो, अर्ज सादर करतेवेळी जो मोबाईल क्रमांक तुम्ही सादर केलेला होता तो मोबाईल क्रमांक तुम्हाला या ठिकाणी टाकायचा आहे. मित्रांनो, मोबाईल नंबर तुम्ही विसरला असाल अशा वेळी तुमच्या घरामध्ये जितके मोबाईल नंबर टाकण्याची शक्यता असेल तितके मोबाईल क्रमांक या ठिकाणी एक एक करून तुम्ही टाकायचे आहे आणि या ठिकाणी रिसेंट या बटनवरती क्लिक करायचे आहे. तर या ठिकाणी आता आपण मोबाईल क्रमांक टाकूयात आणि रिसेंट या बटनवरती क्लिक करूयात. त्यानंतर मित्रांनो, या ठिकाणी तुम्हाला युजर नेम अँड पासवर्ड हॅज बीन सेंड टू गिवन मोबाईल नंबर, प्लीज चेक SMS अशा प्रकारे या ठिकाणी सांगण्यात येईल. तर खाली ओके या बटनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. मित्रांनो, ज्यावेळी या ठिकाणी मोबाईल क्रमांक तुमचा चुकीचा असेल अशा वेळी तुम्हाला या ठिकाणी हा मेसेज पाहायला मिळणार नाही. तर या ठिकाणी आता आपण ओके या बटनवरती क्लिक करूयात. त्यानंतर मित्रांनो, मोबाईलवरती तुम्हाला टेक्स्ट मेसेज स्वरूपामध्ये जो मेसेज प्राप्त झालेला आहे त्यामध्ये असलेला ॲप्लिकेशन नंबर तुम्हाला या ठिकाणी टाकायचा आहे आणि त्यामध्ये असलेला पासवर्ड तुम्हाला या ठिकाणी टाकायचा आहे आणि लॉग इन या बटनवरती क्लिक करायचे आहे. त्यानंतर मित्रांनो, अशा प्रकारे तुम्ही सादर केलेला अर्ज तुमच्या समोर या ठिकाणी ओपन झालेला तुम्हाला दिसून येईल आणि या ठिकाणी कोणत्या तारखेला तुम्ही अर्ज सादर केला होता ती तारीख सुद्धा तुम्हाला या ठिकाणी दिसून येईल आणि योजनेचं नाव सुद्धा वरती तुम्हाला या ठिकाणी दिसून येईल. तर मित्रांनो, आता या ठिकाणी तुमचा अर्ज क्रमांक किती आहे आणि तुमच्या अर्जाची स्थिती काय आहे त्याबाबत या ठिकाणी माहिती पाहूयात. तर या ठिकाणी बघा, ॲप्लिकेशन स्टेटसमध्ये या ठिकाणी ॲप्लिकेशन सबमिटेड अशा प्रकारे या ठिकाणी आपल्या अर्जाची स्थिती आहे. मित्रांनो, आता या ठिकाणी सोलार पंपाचा लाभ हा तुम्हाला कधी मिळणार? तर मित्रांनो, शासनाकडून लॉट वाईज सोलार पंप घोषित केले जातात. अर्ज सादर केल्याच्या सिरियल क्रमांकाप्रमाणे त्याचा लाभ हा शेतकऱ्यांना दिला जातो. तर मित्रांनो, तुमचा क्रमांक ज्यावेळी सिरियल वाईज येईल त्यावेळेस तुम्हाला या ठिकाणी खाली डॉक्युमेंट सबमिट करण्याचा किंवा पेमेंट करण्याचे ऑप्शन किंवा पर्याय या ठिकाणी तुम्हाला दिसायला लागेल. तर मित्रांनो, या ठिकाणी तुम्ही किती HP पंप करता अर्ज सादर केलेला आहे आणि तुमचा सिरियल क्रमांक किती आहे हे पाहण्याकरिता या ठिकाणी तुम्हाला डाउनलोड ॲप्लिकेशन हा पर्याय दिलेला आहे, या पर्यायावरती तुम्हाला क्लिक करायचे आहे. त्यानंतर मित्रांनो, या ठिकाणी PDF स्वरूपामध्ये तुम्ही सादर केलेला अर्ज या ठिकाणी डाउनलोड होईल. तर या ठिकाणी या PDFला तुम्हाला ओपन करायचं आहे. ओपन केल्यानंतर मित्रांनो, या ठिकाणी ॲप्लिकेशन ID म्हणून दिलेला आहे आणि हाच तुमचा अर्ज क्रमांक आहे, म्हणजे सिरियल वाईज तुमचा हा क्रमांक आहे. त्यानंतर मित्रांनो, खाली या ठिकाणी या PDFला स्क्रोल करायचं आहे.
खालच्या बाजूला स्क्रोल केल्यानंतर या ठिकाणी रिक्वायर्ड पंप डिटेलमध्ये तुम्ही किती HP पंप करता अर्ज सादर केलेला आहे त्याची माहिती या ठिकाणी दिलेली दिसून येईल। तर मित्रांनो या ठिकाणी बघा, पंप कॅपॅसिटीमध्ये या ठिकाणी 3 HP दिलेलं आहे, म्हणजेच 3 हॉर्सपॉवरच्या सोलार कृषी पंप करिता या ठिकाणी अर्ज सादर केलेला आहे। तसेच मित्रांनो या ठिकाणी सोलार पंपाची जी कॉस्ट आहे ती या ठिकाणी दिलेली आहे आणि बेनिफिशियरी शेअर म्हणजेच शेतकऱ्याला किती हिस्सा भरावा लागणार आहे ती प्राइज ती किंमत सुद्धा या ठिकाणी दिलेली आहे। तर मित्रांनो अशा प्रकारे तुम्ही कुसुम सोलार कृषी पंप योजनेकरता अर्ज सादर केलेला असेल तर तुमच्या अर्जाची स्थिती तुम्ही अशा प्रकारे चेक करू शकता। तर मित्रांनो हा व्हिडिओ पण तुम्हाला आवडला असेल तर या व्हिडिओला नक्की लाईक करा, तसेच इतरांकरता हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका। तसेच मित्रांनो तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल आणि अद्याप आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर खाली लाल कलरच्या सबस्क्राईब बटनवरती क्लिक करून समोरील बेल आयकॉनवरती क्लिक करायला विसरू नका, जेणेकरून अशाच नवनवीन माहिती आधारित व्हिडिओंचे नोटिफिकेशन्स तुम्हाला तुमच्या मोबाईलवरती मिळत राहतील। तर चला मित्रांनो भेटूया लवकरच अशाच माहिती आधारित पुढील व्हिडिओमध्ये, तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र।